नमस्कार, मी नयन नयन बारी क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत कारल्याची चमचमीत अशी कोरडी भाजी. याआधी आपण कारल्याची भाजी बघितलेली आहे, पण आज जी बनवणार आहोत ती थोडी वेगळी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक पावभर इथे कारले घेतलेत. सर्वात अगोदर आपल्याला कारल्यांना कापून घ्यायचं आहे. मी इथे कारल्यांच्या गोल चकत्या करून घेणार आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याचे उभे कापही करू शकता. फक्त कापताना थोडे बारीक कापायचे, म्हणजे आपली भाजी लवकर शिजते आणि कडवटपणा थोडा कमी येतो. आता हे कारले मी कापले, त्यातल्या सर्वात अगोदर आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. या अशा पद्धतीने सर्व कारल्यामधून आपण बिया काढून घेणार आहोत. आता मी राहिलेली कारली ही याच पद्धतीने कापून घेणार आहे आणि त्यातल्या बिया काढून घेणार आहे. तुम्ही या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. अजिबात कडू लागत नाही अशी भाजी बनवली तर. आता इथे सर्व कारले कापून झालेले आहेत आणि त्यातले बियाही काढून घेतले आहेत. आता त्यामध्ये आपण 1.5 चमचा भरून इथे मीठ घालून घेणार आहोत. कारल्याला मीठ लावल्यामुळे त्याचा कडवटपणा खायला मदत होते. आता मीठ आणि कारले आपण व्यवस्थित मिक्स करून त्याला साधारण 1/2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. आता आपण या कारल्यांना 1/2 तासासाठी असंच झाकून ठेवूया. आता 1/2 तास झालेला आहे. कारल्यांना मिठामुळे पाणी सुटतं, ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी दाबत या पद्धतीने कारल्यांमधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तुम्हाला तेवढं पाणी तुम्ही यातलं काढून घ्या, म्हणजे त्याचा कडवटपणा खूप कमी होईल. अशा पद्धतीने आपण राहिलेले कारलेही पिळून घेऊया आणि त्यातलं पाणी काढून घेऊया. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळत राहतील. आता आपण सर्व कारले पिळून घेतलेले आहेत, त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आपण. आता कारल्याच्या भाजीसाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहेत. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 2 चमचे भरून तेल घालून घेऊया. तेलाला छान तापू द्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी घालायची आणि मोहरीलाही छान तडतडू द्यायचं आहे. मोहरी तडतडल्यानंतरच आपण त्यामध्ये 1 चमचा जिरं घालणार आहोत. जिरं आणि मोहरी पूर्णपणे फुलल्यानंतरच आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे आपला उभा कापून घेतलेला, तो यामध्ये टाकून घेऊया. कांद्याला आपल्याला तेलामध्ये साधारण 1 मिनिटपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याला खूप लाल नाही करायचं, आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. टिफिनसाठी या पद्धतीने भाजी बनवली तर खूपच छान लागते ही भाजी आणि झटपटही बनते. खूप जास्त वेळ नाही लागत तिला बनायला. आता त्यामध्ये आपण आपले कारले टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. मीडियम गॅसवरतीच आपल्याला याला हलवत राहायचं आहे. मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे आणि छान कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आणि कारले आपले शिजत नाही तोपर्यंत आपण याला याच पद्धतीने हलवत हलवत फ्राय करून घेणार आहोत. आता हळूहळू आपल्या कांद्याचा रंग बदलायला लागलेला आहे. तो हलकासा सोनेरी झालेला आहे. त्याला आपण अजून थोडा वेळ शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कांदाही छान लाल व्हायला लागलेला आहे आणि कारलेही आपले शिजायला आलेले आहेत. हे आपल्याला कारले व्यवस्थित शिजेपर्यंत याच पद्धतीने हलवत राहायचं आहे. आता आपले कारले शिजलेले आहेत. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. इथे 1/2 चमचा हळद टाकली आहे. 1 मोठा चमचा भरून धने पावडर, 1/2 चमचा भरून लाल तिखट, हे
हे सर्व पदार्थ टाकून, मसाले टाकून आपण त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये आपण चवीपुरतं थोडं मीठ घालणार आहोत. आपण कारल्यांना मीठ लावलेलं असल्यामुळे फक्त कांद्यापुरतं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये. जास्त मीठ नाही घालायचं, नाहीतर भाजी खारट होऊ शकते. आता त्यामध्ये मी अर्धी वाटी भरून शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली भाजी तयार झाली. आता आपली भाजी तयार झालेली आहे. खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी. तेव्हा या पद्धतीने भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली. तर ते तुम्हाला माझ्याकडनं अजून कुठली नवीन रेसिपी हवी असल्यास तीही तुम्ही मला सांगू शकता. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.